नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला केळीची रेसिपी. कुठलंही वाटण न करता आणि बराच वेळ मसाला न भाजता ही रेसिपी अगदी लवकर होते. तर चला मग, वेळ न घालवता ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. या भाजीसाठी इथे मी 4 कच्ची केळी कुकरमध्ये उकडून घेतलेली आहे आणि इथे केळी अर्धी चिरून मी 3 शिट्ट्या करून कुकरमध्ये उकडून घेतलेली आहेत. अजूनही गरमच आहेत, पण जरा थोडीशी कोमट झाल्यानंतर आपल्याला ही केळी सोलून घ्यायची आहेत. अशा रीतीने ही केळी थोडी कोमट असतानाच आपल्याला सोलून घ्यायची आहेत आणि त्याला मध्ये एक चिरा पण द्यायचा आहे. तर मी ही सगळी केळी सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता ही सगळी केळी मी सोलून घेतलेली आहेत आणि ह्याला आता आपल्याला अशा प्रकारे मधोमध अशा 2 चिरा द्यायचे आहेत आणि ह्याला अशा 4 भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आणि खाली याचा भाग जुळलेला ठेवायचा आहे. अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला केळी थोडीशी गरम असतानाच करून घ्यायची आहेत. अगदी गरम नाही, पण कोमट असली पाहिजेत. खूप थंड झालेली केळी असली तर त्याचे तुकडे पण पडू शकतात. म्हणून केळी उकडायला ठेवताना मी त्याचं देठ आणि खालचा भाग थोडासा कट करून घेतला होता आणि केळ्याला 2 भागात डिव्हाइड करून मी उकडून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व केळ्यांना मी कट देऊन ठेवलेले आहेत. आता ह्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला बनवायचा आहे तो आपण बघूया. इथे मी 1 वाटी खवलेला ओला नारळ घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, चिमूटभर इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, अगदी थोडासा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा धणेजिरे पावडर घेतलेली आहे. ही मिक्स पावडर आहे. जर तुमच्याकडे वेगवेगळी असेल तर तुम्ही अर्धा अर्धा चमचा धणे पावडर आणि जिरे पावडर घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे इथे आणि त्याचबरोबर इथे माझ्याकडे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आहे, ती मी घेतलेली आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही 1/2 वाटी ओला नारळ घेऊ शकता खवलेला. परंतु थोडासा क्रंचीपणा येण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते भरड वाटून घेतलेलं आहे. तर आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. मी ह्याच ताटामध्ये ते सगळं एकत्र करून घेते आहे. छान व्यवस्थित सगळे मसाले एकमेकांना मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला त्या केळ्यांच्या जे आपले फोडी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाला हा भरून घ्यायचा आहे. हा कांदा जो आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याला ओलसरपणा येतो आणि ओल्या नारळामुळे सुद्धा ओलसरपणा येतो, तेवढा ह्या मसाल्यासाठी पुरेसा आहे. आता हा मसाला मी कालवून एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या केळ्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. अलगद हलक्या हातानेच हा मसाला भरून घ्यायचा, नाहीतर केळ्यांची जे फोड आहे ती तुटू शकते. हे बघा, अशा रीतीने हा असा भरून हे पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. अशा प्रकारे सर्व केळ्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. ओल्या नारळामुळे ह्याला चव चांगली येते. अशा प्रकारे समजा कदाचित तुकडा जरी झाला तरीही तो इथे आपण मसाल्यामध्ये घालून येथे ह्याला प्रेस करून एकत्र करून घ्यायचा. या ठिकाणी इथे केळ्याला गोडवा असतो, त्यामुळे मी साखरेचा वापर अजिबात केलेला नाही आहे. फक्त थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे. तर ह्या आमचूर पावडरच्या जागी तुम्ही लिंबाचासुद्धा वापर करू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व केळ्यांमध्ये हा मसाला भरून घेते. आता
आता सर्व केळ्यांमध्ये हा मसाला मी भरून घेतलेला आहे. आता या ठिकाणी ह्यामध्ये हळद, हिंग सर्व काही आहे, त्यामुळे आपल्याला हा हे जी केळी भरलेली आहेत ही फक्त फोडणीसच द्यायची आहेत. या ठिकाणी माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी घातलेली नाही आहे, पण तुम्ही जरूर घाला, कारण कोथिंबीरीने एक खूप सुंदर चव यायला येते. तर इकडे मी एका कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. सहसा अशा पसरट पॅनमध्येच तुम्ही ही भाजी करा, म्हणजे केळी ही जी भरलेली केळी आहेत ही सर्व ठिकाणी आपल्याला पसरून ठेवता येतील आहेत. तर या ठिकाणी तेल तापत आलेलं आहे, तर मी इथे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, तेवढं फक्त या तेलामध्ये घालून तडतडून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे जिरंसुद्धा तडतडलेलं आहे, तर ही एक एक केळी मी ह्या पॅनमध्ये ठेवते भरलेली. केळी शिजलेली असल्यामुळे इथे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटंच हा मसाला शिजेपर्यंत वाफ येऊ द्यायची आहे आणि केळ्याची भाजी तयार. हा जो उरलेला मसाला होता तो सुद्धा मी इथे घालते आहे. याची एक छान मस्त ग्रेव्ही तयार होईल. सर्व बाजूंनी तेलाचं कोटिंग या केळ्यांना झालं पाहिजे आणि अगदी अर्धा कपच पाणी इथे मी घालते आहे. गॅसची फ्लेम स्लोवर करून मी इथे झाकण ठेवून 5 मिनटं ही भाजी शिजवून घेते आहे. तर आता ही भाजी तयार झालेली आहे आणि मी ती सर्व देखील केलेली आहे. कुठलंही वाटण घाटण न करता, तासन तास मसाले न भाजता छान ग्रेव्हीची भाजी पटकन तयार होते. फक्त खोवलेला नारळ तुमच्याकडे तयार असला पाहिजे. तर आजची ही मसाला केळी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.